भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल झाली. ही यात्रा 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रातून पुढे मध्य प्रदेशमध्ये दाखल होणार आहे. ही यात्रा महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे काही नेते या यात्रेत सहभागी झाले. असं असलं तरी विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे, खासदार सुनील तटकरे अशी राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांनी मात्र या यात्रेकडे पाठ फिरवल्याचं दिसून आलं. त्यामुळे एकीकडे काँग्रेस विरोधकांची एकजूट करत असताना दुसरीकडे राज्यातील विरोधी पक्ष नेते आणि त्यांचे काही सहकारी यात सहभागी न झाल्याने आता नव्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे काही ठराविक नेतेच या यात्रेत का सहभागी झाले हे आपण समजावून घेणार आहोत पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी राहुल गायकवाड, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे. कन्याकुमारीपासून सुरू झालेली राहुल गांधींची यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. पुढे ही यात्रा काश्मीरपर्यंत जाणार आहे. या सगळ्या यात्रेत राहुल गांधी लोकांशी संवाद साधतायत. ज्या राज्यातून ही यात्रा जाती आहे त्या राज्यातील भाजपच्या विरोधातील नेते राहुल गांधींच्या यात्रेत सहभागी होत आहेत. महाराष्ट्रात ही यात्रा आल्यानंतर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांबरोबरच राष्ट्रवादीचे नेते देखील या यात्रेत सहभागी झाले. एवढंच काय तर एकमेकांच्या विरोधात सुरुवातीपासून राजकारण करणारे परंतु महाविकास आघाडीमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते देखील या यात्रेत सहभागी झाले होते. आदित्य ठाकरे यांनी या यात्रेत सहभाग घेतला. राहुल गांधींसोबतचे आदित्य ठाकरेंचे अनेक फोटो देखील व्हायरल झाले होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, आमदार जितेंद्र आव्हाड, आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील हे या यात्रेत सहभागी झाले होते. परंतु मी जसं सुरुवातीला म्हटलं की राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी या यात्रेकडे मात्र पाठ फिरवली. जेव्हा अजित पवारांना या यात्रेत सहभागी होण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा या यात्रेत सहभागी होण्याचं निमंत्रण आलं नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्याचबरोबर राहुल गांधींच्या सभेला राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे, ते नेते त्या सभेला जातील असं देखील अजित पवारांनी म्हटलं होतं. असं असलं तरी जेव्हा अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत 72 तासांचं सरकार स्थापन केलं होतं त्यावेळी अजित पवारांसोबत जे राष्ट्रवादीचे नेते गेले होते ते नेते मात्र या यात्रेत सहभागी होताना दिसत नाही आहेत. त्याच्या उलट भाजपसोबत सरकार स्थापन करायचं नाही या विचाराचे जे राष्ट्रवादीचे नेते आहेत ते मात्र राहुल गांधींसोबत या यात्रेत सहभागी होताना दिसत आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या या यात्रेतील अनुपस्थितीमुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका.